भौतिक सुविधेसाठी पालकांचे शाळेत ठिय्या आंदोलन। डोणगाव तालुका मेहकर येथील फखरुद्दीन अली अहमद उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सन 1983 पासून स्थापन झाले असून शाळेत आज रोजी 1004 पटसंख्या आहे। परंतु शाळेत भौतिक सुविधांचा अभाव असल्याने पालकांनी 1 ऑगस्ट रोजी शाळेत ठिय्या आंदोलन केले। वर्गखोल्यांचे पक्के बांधकाम करण्याच्या आश्वासनानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले आहे। डोणगाव येथील फखरुद्दीन अली अहमद उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ही उर्दू माध्यमाची सर्वात मोठी अनुदानित संस्था आहे। मात्र या शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने पालकांनी 10 दिवसापूर्वी मुख्याध्यापकांना प्रत्यक्ष भेटून विविध शैक्षणिक सुविधांची मागणी केली होती, परंतु त्यानंतर सुद्धा शाळेत कोणत्याही भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत, त्यामुळे पालकांनी 1 ऑगस्ट रोजी शाळेतच ठिय्या आंदोलन केले। फखरुद्दीन अली अहमद ज्युनियर कॉलेज डोणगावला आलेलो आहो आणि इथं आपले मुलं शिकायला आहेत, त्यांना काही सुविधा नसल्यामुळं इथं ठिय्या आंदोलनावर आम्ही बसलेलो आहोत। मेरा नाम मोहम्मद जाहिद और फखरुद्दीन अली अहमद उर्दू हाईस्कूल के अंदर हम ठिय्या आंदोलन के लिए बैठे हैं। यहाँ पे जो सुविधा होना था हमको इसकी सुविधा नहीं मिल पाई, इससे पहले हमने अध्यक्ष साहब को आज निवेदन दिए थे कि हम स्कूल में आएंगे, पर अध्यक्ष साहब यहाँ पे आ नहीं सके। आज आम्ही या शाळेमध्ये आलेलो आहोत। आमचा माझा मुलगा 11व्या वर्गामध्ये शिकतो। या शाळेमध्ये कोणत्याही प्रकारची भौतिक सुविधा उपलब्ध नाही। मुलांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, शाळेमध्ये शौचालयासाठी जागा नाही। 3 पत्राची शाळा आहे, पाणी चालू झाल्याच्या नंतर पूर्ण शाळा गळते, शाळा कधीही पडू शकते। तरी आमच्या मुलांना कोणत्याही प्रकारची भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही या शाळेमध्ये आज ठिय्या आंदोलन करीत आहोत। बाकी लोग जाके करेंगे ना अच्छी जगह।